हो तीन राज्यात यश मिळालं आहे काय 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 सांगाल तीन राज्यांमध्ये आघाडी आहे सध्या आणि मुसंडी मारलेली दिसून येत आहे. संपूर्ण देशामध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. माननीय मोदीजींच्या नेतृत्वातला आत्मनिर्भर आणि जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याचा मोदीजींनी जो संकल्प केला, मोदीजींनी गरीब कल्याण मध्यमवर्गीय कल्याणाचा आणि भारत हा बलस्थानी व्हावा, जे 9.5 वर्षांमध्ये मोदीजींनी या देशाकरता निर्णय घेतले, या निर्णयावर जनतेने शिक्कामोर्तब केला आहे. मध्य प्रदेशचा जर विचार केला तर मध्य प्रदेशमध्ये आदिवासी ओबीसी सर्व समाज 18 पगड़ जाती 12 बोलतेदार, छत्तीसगडमध्ये आणि राजस्थानमध्ये हेच परिस्थिती आहे आणि तेलंगणामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाने आपल्या मताची टक्केवारी वाढवली आहे. खरं तर महिलांच्या सबलीकरणाच्या ज्या अत्यंत महत्वाच्या योजना देशाच्या संसदेमध्ये विधानमंडळामध्ये महिलांना 33% प्रतिनिधित्व आणि त्यामुळं या ठिकाणी जनतेने मोठं बहुमत दिलंय. गरीब कल्याणाकरता मोदीजींनी 2029 पर्यंत अन्नाची योजना आता दिली आहे, त्याच्याकरताही जनतेने अभिनंदन केलं. आणि जेव्हा मी महाराष्ट्रात फिरतो आहे तर महाराष्ट्रात सुद्धा हेच वातावरण आहे. ज्याप्रमाणे मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये जो विजय झाला आहे, महाराष्ट्रात सुद्धा मोदीजींच्या नेतृत्वामध्ये महायुतीच्या 45 वर जागा लोकसभेत निवडून येतील ही स्थिती महाराष्ट्राची आहे आणि विधानसभेमध्ये महायुतीच्या 225 जागा निवडून येतील अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. आणि त्यामुळं मला वाटतं की हा मोठा विजय आहे. खरं तर या विजयाने 9.5 वर्ष मोदीजींच्या कार्यकाळाचा शिक्कामोर्तब झालाय. विरोधकांकडून म्हटलं जात आहे की ईव्हीएम मध्ये फॉल्ट झालेला आहे, ईव्हीएम मध्ये गडबड करण्यास शरद पवार सुद्धा तसंच म्हणाले, पण ते टेक्निकल बाजू तपासावी लागेल असंही म्हणाले. तेलंगणामध्ये काय झालं? तेलंगणामध्ये कुठली ईव्हीएम गेली होती? खरं तर काँग्रेस पार्टीनी जी त्यांना पनौती आहे, त्यांनी म्हटलं, मोदीजींना पनौती म्हटलं होतं, मोदीजीवर टीका केली होती, जनतेने दाखवून दिलं पनौती कोण आहे. खरं तर एखादा पराजय स्वीकारला पाहिजे. हा मोठा पराजय काँग्रेस पार्टीचा आहे. राजस्थानमध्ये बघा ज्या पद्धतीने पराभव झाला, छत्तीसगडमध्ये बघा की त्या ठिकाणी तर भारतीय जनता पक्षाने कोणी मुख्यमंत्रीचाही चेहरा दिला नव्हता, मोदीजीवर लोकांनी विश्वास केला, मुख्यमंत्री पदाचा उमेदवारी नव्हता. मी समजू शकतो शिवराज सिंग जी इकडे त्या ठिकाणी नेते आहेत, तिकडे औषधोराताही नेते आहेत, पण छत्तीसगडमध्ये बघा आदिवासी, म्हणजे तुम्ही सीट जर बघितल्या, आदिवासी सर्व सीट निवडून आले, समाजाच्या सर्व सीट निवडून आल्या. मध्य प्रदेशमध्ये पूर्ण आदिवासी भाग निवडून आला. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जे 18 पगड़ जाती आहेत त्यांनी मतदान केलं. मोदीजीवर लोकांचा विश्वास आहे हे याच्यातून होतं. जेव्हा काँग्रेस पार्टी निवडून येते तेव्हा ईव्हीएम बंद होत नाही, ईव्हीएम खराब होत नाही, आणि जेव्हा आम्ही निवडून येतो तेव्हा ईव्हीएमचं सांगतात, मशीनचं सांगतात. मला वाटतं हे या ठिकाणी पुन्हा एकदा स्वतःला फसवण्याचा एक सारखा आहे. मोदीजीवर लोकांचा विश्वास आहे हेच मी सांगेल. काँग्रेस पार्टीने ज्या पद्धतीने देशामध्ये 65 वर्ष अनाचार, दुराचार, भ्रष्टाचार आणि समाजाच्या गरीब कल्याणाकरता कुठलंही काम केलं नाही आणि मोदीजींनी 9.5 वर्षात जे काम केलं या कामाचाच हा विश्वास आहे, या कामालाच मतं मिळाले आहे. मोदीजींच्या स्वच्छ सरकारला जनतेने मतदान केलं आहे
आणि मला विश्वास आहे की देशामध्ये 350 च्या वर खासदार एनडीएचे आणि भाजपचे निवडून येतील, महाराष्ट्रात 45 प्लस खासदार निवडून येतील। हा मोठा विजय होईल आणि या विजयाने संपूर्ण देशाला पुन्हा एकदा मोदींचं नेतृत्व हे या देशाला मान्य केलाय हेच आपल्याला सांगावं लागेल। विरोधक म्हणतात आहे की एक्झिट पोल मध्ये आकडे काही वेगळे होते आणि आता ईव्हीएम चाललं आहे त्यामुळे भाजपला विजय मिळतो आहे। मी वारंवार सांगतो की पनौती शब्द मोदीजींना म्हटलाय राहुल गांधींनी, आता पनौती कोण आहे हे जनतेने दाखवून दिलंय। खरं तर मोदीजींना खालच्या भाषेत टीका करणे, मोदीजीवर खालच्या भाषेत टीका करणे हे जनतेला मान्य नाही आहे। मोदीजीवर खालच्या भाषेत टीका करणे जनतेला मान्य नाही आहे, कारण या देशातला प्रत्येक मतदार मोदीजींना आणि मोदीजींच या देशाचं भलं करू शकतात, मोदीजीच हा जगातला सर्वोत्तम भारत करू शकतात, मोदीजीच आत्मनिर्भर भारताचा संकल्प पूर्ण करू शकतात। येणाऱ्या 2047 सुवर्णकाळ सुवर्णकाळातला भारत निर्माण करण्याची क्षमता मोदीजीमध्येच आहे हे प्रत्येक मतदाराला माहीत आहे आणि मला तर महिलावर विश्वास आहे। महिला मतदाराचं मी अभिनंदन करेल की या देशातल्या महिला मतदार या प्रचंड ताकदीने मोदींच्या मागे उभे आहेत। सर्व समाज या देशातले सर्व समाज मोदींच्या मागे उभे आहेत आज या निकालावर दिसलंय। हिंदी में जानना चाहेंगे, चार राज्यों के चुनाव आए, क्या कहेंगे? पतना की शुरुआत इतनी तरी हुई या निकाला नंतर क्या है? या निकाला नंतर नहीं, अच्छा पूर्वी संगीत लोता हमी देशा मधे 350 चावर अने महाराष्ट्र 45 प्लस खासदार अने विधानसभा 225 आमदार महाराष्ट्र निवडून येतील। ही काळ्या दगडावरची पांढरी रेघा आहे। आमची महायुती ही प्रचंड ताकदीने या महाराष्ट्रात विजय प्राप्त करेल। या तिन्ही निकालावरून आपल्याला दिसतंय की जनता मोदींच्या सोबत आहे आणि मोदीजीवर टीका करणं हे जनतेला आवडत नाही हे आवरण दिसतंय। हिंदी में बता जाइए, चार राज्यों के जो चुनाव हुए क्या? मी 47,000 लोकांना भेटलो मागच्या 2 महिन्यात। 47,000 पैकी फक्त 16 लोक सोडले। सर्वांनी मोदीजी प्रधानमंत्री होईल असं म्हटलं। केळी विकणारा, शेंगदाणे विकणारा, 12 बोलतेदार, 18 प्रगट जाती, महिला, माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे। 47,000 लोकांशी बोललो आहे, 16 लोक म्हणतात फक्त इतर प्रधानमंत्री, बाकी मोदीजी म्हणतात। आणि त्यामुळं या महाराष्ट्रातले 90% जनता जेव्हा मतदान येईल मोदीजींकरता मतदान होईल, महाराष्ट्राची 90% जनता मोदींच्या सोबत आहे। हिंदी में बताइए, चार राज्यों में जो चुनाव हुए क्या कहेंगे? देखिए, बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत शुभेच्छा देता हूं मैं सभी राज्य की जनता और मतदाताओं को कि मोदी जी के नेतृत्व में आज फिर एक बार तीनों राज्य में सरकार बनी। तेलंगाना भी हम लोग बहुत आगे चले गए हैं और ये जो है माननीय मोदी जी ने जो कांग्रेस पार्टी के 65 साल थे, जो अनाचार, दुराचार, भ्रष्टाचार के थे, कांग्रेस पार्टी ने कभी गरीबों का कल्याण की योजना नहीं बनाई, कभी 10 कलमी कार्यक्रम लाया, कभी 20 कलमी कार्यक्रम लाया, कभी 30 कलमी कार्यक्रम लाया, कभी गरीब आदमी का कल्याण नहीं हुआ। मोदी जी के 9.5 साल के कार्यकाल में आदिवासी समाज रहे, मागास वर्गीय समाज रहे, ओबीसी रहे, सभी समाजों के लिए, इस देश के लिए गरीब कल्याण, मध्यम वर्गीय कल्याण, देश का कल्याण करने के लिए मोदी जी ने जो काम किया, जनता का भरोसा मोदी जी के ऊपर है। और ये निकाल से स्पष्ट हो जाता है कि राहुल गांधी ने पनौती कहा था मोदी जी को, तो जो मोदी जी को आलोचना करेगा, जो मोदी जी की आलोचना करेगा, उसको जनता नहीं छोड़ेगी, जनता सबक सिखाएगी, यही ये निकाल का आपको दिखेगा। और ये कह रहे थे आदिवासी हमारे खिलाफ हुए, आज बताइए छत्तीसगढ़, मध्य प्रदेश में देखेंगे आदिवासी समाज की सारी सीटें बीजेपी की चुन के आई। इस देश के आदिवासी समाज के सारे लोग साथ में हैं क्योंकि उनको ये मालूम है मोदी जी ऐसे नेता है। हमारे एक आदिवासी महिला शिक्षक को देश का राष्ट्रपति बनाया गया, ये महिला, ये लोग जानते हैं। महिला का सबलीकरण का काम मोदी जी ने किया। मोदी जी ने जिस प्रकार को महिला को 33% आरक्षण दिया है, जिस प्रकार से 191 महिला खासदार बनने वाली है, हमारे महाराष्ट्र में 100 महिला विधायक बनने वाली है, ये महिलाओं को सबलीकरण का मार्ग
गरीब कल्याण का मार्ग। और अभी मोदी जी ने कहा है 2029 तक हम 80 करोड़ लोगों को अनाज देंगे, 2029 तक 80 करोड़ लोगों को अनाज देंगे। जो मोदी जी ने किया है वही है। आज देखिए छत्तीसगढ़ में कोई मुख्यमंत्री का चेहरा नहीं था, मोदी जी चेहरा थे, सारा साफ कर दिया हुआ मोदी जी के नेतृत्व में। यही है सही काम। अगर जनता का हम काम करेंगे, हम वोटों का कर्जा लेते हैं, वोटों का कर्जा भारतीय जनता पार्टी काम करके ब्याज के साथ वापस करती है, इसलिए बीजेपी को वोट मिलते हैं। बीजेपी को वोट क्यों मिलते हैं? क्योंकि बीजेपी वोटे कर्जा लेती है और कर्जा ब्याज के साथ वापस करने का काम करती है, जो काम करके। इसलिए मोदी जी को, मोदी जी ने जो देश का कर्जा लिया था 9.5 साल में, मोदी जी ने ईमानदारी से काम करके इस देश में अनाचार दुराचार भ्रष्टाचार खत्म किया और इस देश में सुशासन लाया। यही मोदी जी की कमाल है। लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा।